भोर तालुक्यातील अडवली गावात तालुक्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी बांबू कारागिरी आणि महिला बचत गटासाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातील दुर्गम भागात व्यवसाय नोकऱ्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नागरिक शहराकडे स्थलांतरित होत आहेत. यामुळे स्थानिक लोकांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या बांबू आणि इतर गोष्टींपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचं विमुख प्रशिक्षण महिला आणि नागरिकांना देण्यात आलं. गावच्या महिला सरपंच मनीषा काटकर यांनी हे प्रशिक्षण शिबिर भरवलं होतं. ग्रामीण भागातील लोक आमच्या इथं रोजगार निर्मिती नाहीये, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तालुक्यामधला स्थलांतर होत आहे का, तर इथं रोजगार नाहीये. रोजगार आमच्या इथं स्थानिकांना रोजगार नसल्यामुळे इथं जे काही उपजीविकेसाठी साधन आहे आमच्याकडं, डोंगरी मेवा आहे किंवा बांबू आहेत, ह्याच्यापासून जे काही वस्तू बनवतो आम्ही त्याचंच मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी आहेत. आता एका बांबूपासून आम्ही ज्या काही वस्तू बनवणार आहेत त्या मार्केटमध्ये 400-500-300 रुपयाच्या रेटमध्ये जात आहे. आणि शेतात काम करणारा मजूर सुद्धा हा शेतातलं काम बघून हे करू शकतो. शेतातल्या महिला सुद्धा काम करून शेत घरी गेल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत, आवळा आहे किंवा मिरचीचं लोणचं आहे, कारल्याचं लोणचं आहे, म्हणजे शेतामध्येच पिकणाऱ्या ज्या वस्तू आहेत जे बाजारात भाव भेटत नाहीत त्या बाजार भावापेक्षा जास्त भाव ह्याच्यामध्ये मिळणार आहेत, म्हणून आम्ही याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि संपूर्ण प्रशिक्षण आम्ही मोफत ठेवलं त्याच्यामध्ये. टोटली साधारणतः 43 लोकांचा आमचा सहभाग आहे. आणि आवर्जून विशेष सांगायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये सौ मनीषा मोहन काटकर ह्या सरपंच यांनी हा प्रशिक्षण इथं राबवलेलं आहे. आणि ह्या CSR कंपनी यांच्याकडनं जो हा आम्हाला सपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये प्रिया जोशी मॅडम आहेत, तन्वीर इनामदार आहेत, बाप्पू जोरकर आहेत आणि इतर सर्व ग्रामस्थ अडवलीचे.